माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारांनीच माझी उमेदवारी ठरवलेली होती आणि आदरणीय पवार साहेब, आदरणीय म्हणजे श्री मोहिते पाटील साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस आयच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि यांना मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी मला निवडून आणण्याचं मोठा वाटा उचलला. आज या ठिकाणी माझ्या विजयाच्या दिशेनं शेवटच्या टप्प्यातली घोडदौड चालू आहे. आतापर्यंत 18 फेरी अखेर 80,000 मतांचं नीट बसलेलं आहे आणि मला खात्री आहे की अजून बरंच लीड वाढेल. यामध्ये अजून 7 फेऱ्या आहेत. इलेक्शन पिरियडमध्ये जी आश्वासनं मी मतदारसंघात दिलेली आहेत ती पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून उद्यापासून कामाला लागायचं आहे. लोकांच्या सेवेसाठी कंटिन्यू जे काही 5 वर्षाची संधी मला या ठिकाणी जनतेने उपलब्ध करून दिलेली आहे, जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ द्यायचा, काम करायचं एवढंच माझ्या डोक्यात आहे. भाजपने शेवटपर्यंत सगळा वापर केला, मात्र मतदारांनी याला कुठेही जुमानलेलं दिसत नाही. मतदारांनी आधीच ठरवलेलं होतं आणि एकदम मतदारांनी ठरवलेलं होतं तुम्ही लादून चालत नाही. आम्ही हीच मागणी करत होतो सुरुवातीपासून की उमेदवार लादू नका, समजून घ्या, जाणून घ्या सगळ्यांची मत आणि मग उमेदवार द्या. आणि दुःख या गोष्टीचं वाटतंय मला की ज्या उमेदवाराने जनतेने खासदार म्हणून कधी संपर्क ठेवला नाही, लोकांची कामं केली नाहीत, जे काय ते नुसतं कागदोपत्री केलं आणि त्या व्यक्तीचं नाव पहिल्या यादीत येतं पक्षाच्या, आणि गडकरी साहेबांसारख्या ज्येष्ठ व्यक्तीचं जे देशाचे भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष राहिले आणि मग मंत्री झाले केंद्रामध्ये, आणि त्यांच्यासारखं काम तर ह्या मंत्रिमंडळात कोणीच केलेलं नाही. कुठल्याही पक्षाचा माणूस जाऊ दे, खासदार जाऊ दे, नॅशनल हायवेची कामं गडकरी साहेबांनी केलेली आहेत किंवा एक मदतीचा हात केलेला आहे. त्यांनी कायम चांगल्या भावनेतूनच सगळ्यांना मदत केली आहे. अशा व्यक्तीचं नाव चौथ्या टप्प्यात, ज्यांचं शून्य काम आहे अशा लोकांना पहिले. तर असं लादून चालत नाही, जनता त्याला उत्तर देत. जिथं जिथं लादले गेले तिथं तिथं जनतेनं उत्तर देत. नाही, मी मागे बोललो की काही मंडळी अशी होती की खिशात अंगारा घेऊन फिरायची. मान तालुक्याचे आमदार असतील, विद्यमान खासदार असतील, श्रीकांत भारती असतील, हे तिघ जण अंगाराच घेऊन फिरायचे सागर बंगल्याच्या आजूबाजूला. सकाळी उठवायला जायचं आणि रात्री झोपवायला जायचं. हे अख्ख्या भारतीय जनता पार्टीला माहिती आहे की या लोकांचा वावर कसा होता आणि काय ते जादू टोणा केला साहेबांवरती कोण असतो त्याचे परिणाम माहिती आहेत सगळे. त्या लोकांनी अडचणी आणली ती 100%. सोलापूरमध्ये पण काँग्रेसचा विजय होतोय आणि आपल्याला आपला हात भरपूर आहे, आपला सिंहाचा वाट आहे, काहीतरी एक घोषणा दिली होती, काय घोषणा? सोलापूरच्या मतदारांचं मी सतशा आभारी आहे. मी जी विनंती केली होती ती विनंती त्यांनी अशा मताने पूर्ण केली आणि प्रणिती ताईंना निवडून दिलं, त्याबद्दल मी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे या ठिकाणी आभार मानतो. हा तेच त्यांनी सांगितलं होतं, एक पार्सल आले आमच्याकडून तुमच्याकडे, आता ते जाऊ द्या बघावी ते केलंय. मला सगळेच देव पावलेत. आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा, समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.